अगं मम्मी हे ताट घेऊन कुठे चाललीस तू? अरे म्हातारीला जेवायला दिली. कोण म्हातारी? अरे तुझ्या आजीला म्हण. अग पण किती शिळी भाकरी आहे आणि हठ्याचा आजीला देणारीस तू? मग काय वाटुळ करायचंय का? चट खाईल म्हातारी, शिळी असली म्हणजे काय झालं. अग ही भाकरी आजीला चावणार आहे का? विचार कर मम्मी, आपल्या घरात इतकं सगळं असताना तू आजीला शिळी भाकरी खायला देतीस? पुढं आमचं लग्न झाल्यानंतर तुझं हे असं आजी सोबत वागणं जर आमच्या बायकांनी पाहिलं तर त्याही तुझ्यासोबत असंच वागतील. त्यावेळेस तुला वाईट वाटणार नाही का? तू जसं आमच्यावर प्रेम करतीस, आमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतीस, तसंच आजीनेही पप्पासाठी केलं असेल ना? अगं तिनं सगळं जीवन तिच्या लेकरासाठी घालवलंय आणि आज तिला आपल्या आधाराची गरज आहे, थकली ती आता. आज जर तू आजीला व्यवस्थित सांभाळलं समाज सुद्धा तुझं कौतुक करेल. मम्मी माझं काही चुकलं असेल तर सॉरी. नाही रे बाळा. डाउनलोड मौज.